हल्याळ तालुक्यातील बेकीहळ्ळी गावात शॉर्ट सर्किटमुळे अंदाजे 35 एकर ऊसाचे शेत पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे 15 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीत ऊसासह भाताच्या गवताची ढीग व बोरवेलचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. दरम्यान आमदार अरविंद देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. ए बाबूने बळदेव निबिरावे काय नाही.